लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच भाऊबीजेच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. पण बुलेटिनची सुरुवात मात्र एका दुर्दैवी बातमीनं. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागली आणि या आगीत आत्तापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. तर काही रुग्ण आगीत होरपळून जखमी झालेत. एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याचंही कळत आहे. रुग्णालयातील ICU मध्ये ही आग लागली. या आगीत रुग्णालयातील ICU पूर्णपणे जळून खाक झालाय. रुग्णालयातील ICU विभागात 25 जण उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी 10 सुमारास रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली. उपचार घेणाऱ्या रुग्णांना इतर ठिकाणी तातडीनं हलवण्यात आलं. त्यांच्यासाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. शॉर्ट सर्किट की वजह से यहाँ पे आग लगी है. कोविड का जो अहमदनगर सिविल हॉस्पिटल का ये जो वार्ड था उसमें 17 पेशेंट्स थे और यहाँ पे उनको वहाँ से शिफ्ट किया. उसमें लोकल MLA ने भी वो इमिजिएटली यहाँ पे पहुँचे थे. सब यहाँ पे जो भी कार्रवाई करने की कार्रवाई किया, लेकिन दुर्घटना से 10 लोगों का मृत्यु हुआ. सर फायर ऑडिट हुआ था? सर फायर ऑडिट हुआ था. तो सर मतलब 10 लोगों की तो जान गई है, लेकिन फिलहाल में अभी कितने इंजर्ड है और कितने सीरियस इंजर्ड है और उनको कहाँ लाया गया है? और बाकी के 6 जो है दूसरे हॉस्पिटल के दूसरे वार्ड में वहाँ पे शिफ्ट किए. तो सर ऑडिट को लेकर भी सवाल खड़ा हो रहा है. जिस तरीके से ICU में आग लगी है, आग बुझाने के लिए जो मतलब जिस जिन चीज़ों की ज़रूरत मनती थी वो चीज़ नहीं, उसका भी इंक्वायरी किया जाएगा. अभी फिलहाल तो जो है कि ये दुर्घटना के बाद में पहला जो है पेशेंट को और बाकी का जो है वो कार्रवाई में हम व्यस्त हैं. तो संबंधित यो पे कार्रवाई की कुछ अभी इंक्वायरी होगा, उसके ऊपर कार्रवाई जरूर किया जाएगा. अहमदनगरमध्ये रुग्णालयाला लागलेल्या भीषण आगीची केंद्रानं सुद्धा दखल घेतली असून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार तातडीनं अहमदनगरच्या दिशेनं रवाना झाल्यात. त्या रुग्णालयाला भेट देणार आहेत. त्याचबरोबर या दुर्घटनेबाबतची सविस्तर माहिती भारती पवार घेणार आहेत. भाऊबीजेच्या दिवशीच अत्यंत दुर्दैवी असा हा प्रकार घडलेला आहे अहमदनगरमध्ये, जिथं रुग्णांवरती कोरोनाबाधित रुग्णांवरती उपचार सुरू होते अशा ICU मध्ये ही अत्यंत भीषण अशी दुर्घटना घडलेली आहे. 11 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिकचा तपशील आहे? मंत्री महोदय कधीपर्यंत अहमदनगरमध्ये पोहोचतील? खरं तर अहमदनगरमध्ये घडलेल्या या अग्नितांडवाची केंद्र सरकारने देखील गांभीर्याने दखल घेतलेली आहे. काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देखील या प्रकरणा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या प्रकरणाबद्दल संवेदना व्यक्त केलेली आहे. दरम्यान या सर्व घटनेनंतर आता केंद्र सरकारच्या वतीनं भारती पवार जे आहे केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य विभागाच्या, त्यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. त्या काही वेळातच या ठिकाणी पोहोचतील. मुंबईहून त्या अहमदनगरच्या दिशेने रवाना झालेल्या आहे. नेमकी ही घटना कशी घडली, त्याचबरोबर ह्या घटनेच्या मागची नेमकी कारण काय आहे याचा त्या तपास करणार आहेत आणि त्याचबरोबर काही केंद्रीय पथकं देखील त्यांच्या सोबत असतील. ते देखील या संपूर्ण घटनेची माहिती घेणार आहे. कारण या घटनेमध्ये 10 ते 11 निष्पाप लोकांना आपला जीव या प्रकरणामध्ये लागला आहे आणि ही अत्यंत धक्कादायकाची घटना आहे. कारण ज्या हॉस्पिटलचं 2020 मध्ये ऑगस्ट 2020 मध्ये उद्घाटन, अशा प्रकारची आग लागून इतक्या साऱ्या लोकांना आपला जीव जर गमवावा लागत असेल तर या प्रकरणात नेमके दोषी कोण आहे त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आता केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलं आहे आणि त्यासाठी भारती पवार जे आहे केंद्रीय मंत्री, त्यांना या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. पुढच्या काही तासामध्ये त्या या ठिकाणी पोहोचतील आणि संबंधित विभागाचे जिल्हाधिकारी आणि या सर्व अधिकाऱ्यांशी ते या प्रकरणाबाबत चौकशी करतील. केंद्रीय पथकं देखील त्यांच्यासोबत असतील. काही आरोग्य विभागाचे केंद्रातले अधिकारी देखील त्या घटनास्थळावरती भेट देणार आहेत. धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अहमदनगर जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगी प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिलेत. इतकंच नाही तर या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. त्यासोबत सखोल चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेत. दरम्यान यावर मंत्री नवाब मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली जाणून घ्या.
नया आईसीयू बनाया गया था जिसमें कोरोना के रुग्ण थे। निश्चित रूप से ये घटना बहुत ही गंभीर है। ये स्पष्ट आदेश था कि सभी अस्पतालों का फायर ऑडिट किया जाए, इसकी जांच बैठाई जाएगी कि इस अस्पताल का फायर ऑडिट किया गया था कि नहीं, नहीं किया गया तो कौन दोषी है, और फायर ऑडिट के बाद भी अगर आग लगती है तो क्या कारण है। निश्चित रूप से जांच होगी और जांच में जो दोषी होगा उन पर कार्रवाई की जाएगी। जिन लोगों की मौतें हुई हैं सरकार की तरफ से, मुख्यमंत्री जी उनकी जो मदद की है वो घोषणा करेंगे।